पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाची निवडणूक गुरुवारी पार पडली. या निवडणुकीत भाजपच्या प्रांजल पाटील यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील आणि सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी प्रांजल पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे पळसपे विभागीय अध्यक्ष अनिश ढवळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पनवेल तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, शिवकर सरपंच आनंद ढवळे, ग्रामपंचायत सदस्य सतीश मते, रवींद्र ढवळे, मंगेश ढवळे, रितू पाटील, सुरेखा टोपले, रेशमा पाटील, मनीषा ढवळे, माजी सरपंच गोपाल पाटील, आंबो ढवळे, गोटीराम ढवळे, माया पाटील, तुकाराम पाटील, नितीन पाटील, सतीश ढवळे, हरिश्चंद्र ढवळे, जगदीश ढवळे, समीर पोपेटा, तुकाराम तुपे, भरत पाटील, मोहन पोपेटा, लक्ष्मण पाटील, अंजनी ढवळे, मनीषा ढवळे, ज्योती पाटील, मनोहर ढवळे, लक्ष्मण कांबळे, दत्तात्रय पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.